शेतकरी भालकिशोर प्रभाकरराव झाडे वय 35 यांनी आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. या शेतकरी आत्महत्याचा हा आणखी एक अध्याय याच्यात रचला गेलेला आहे. आणि त्या शेतकऱ्याच्या वडिलाच्या नावाने 79 लाख देणे शासनाला देणे आहे. 2017 पासून त्याचा निकाल लागलेला आहे कोर्टात. अजूनपर्यंत ती रक्कम गोजी लघुपट बांधणारे प्रकल्पात गेलेली शेती त्याची, त्याला 79 लाख देणे असताना त्याला विवंचनेत फसला होता. आणि सततची नापिकी अतिवृष्टी याच्यामुळं तो गांजलेला शेतकरी होता. अतिशय विवंचनेत असल्यामुळं मानसिक स्थिती त्याची ढासळल्यासारखा तो वागत असता दिसा बोलायचा. विवंचनेमुळं तो हताश झालेला होता आणि त्यानं शेवटी आत्महत्येसारखं एक विदारक चित्र उभं केलं. आणि नंतर येणाऱ्या शेतकऱ्यांना फार मोठा चुकीचा पायंडा पाळला जात आहे. अशा शेतकऱ्याला शासनानं ताबडतोब जर पैसा दिला असता, त्याच्या हक्काचा पैसा दिला असता, त्याचा काही त्याचा उपकार करायचा नव्हता. त्याचा ज्याची जमीन 27 हजार रुपये एकत्वाने घेतली, तो न्यायालयातून खटला जिंकलेला होता. आणि 2017 पासून तो सरकारच्या दरबारी चकरा मारत होता. आणि हे एक नाकर्तेपणा, शासनाचं नाकर्तेपणाचं चिन्ह आणखी एक उमटून दिसलेलं आहे. हे या बाबतीत राष्ट्रवादी किसान सभा या शेतकऱ्याला संपूर्ण न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.